क्वारंटाइन असलेल्या कोविड रुग्णांना मोफत होम डिलिव्हरी केली जात आहे. हा व्यक्ती आहे कल्याण मधील. हा तरुण होम डिलिव्हरी करत असल्यामुळे होम आयसोलेशन मधील रुग्णांना एक प्रकारे दिलासा मिळत आहे. विकी हा कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहतो. तो एका विमा कंपनीत कामाला आहे. त्याच्या घरी आई आणि बाबा आहेत. घरी राहून उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी त्याची काळजी घेण्यास कोणी नसते. त्यात वयोवृद्ध रुग्णांना जास्त त्रास सहन करावा लागतो. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना घराबाहेर पडता येत नाही. काहींच्या घरी लहान मुले असतात, त्यांना घराबाहेर जाऊन काही खरेदी करण्याची आणण्याची गरज नसते. ही बिकट परिस्थिती पाहता विकीने सोशल मीडियावर त्याचा मोबाईल नंबर शेअर केला. त्याने त्याद्वारे आवाहन केले, ज्या रुग्णाला जेवण, घरातील अन्नधान्य, औषधे हवी असतील त्यांनी त्यांना कॉल केल्यास तो केवळ जीवनावश्यक वस्तू फ्री होम डिलिव्हरी करून देईल. विकीचा हा मेसेज पाहता त्याचा कॉल सुरू झाला. विकीकडे स्वतःची दुचाकी आहे. या दुचाकी द्वारे तो ही सेवा देत आहे. गेल्या आठवडाभरात त्याने 100 पेक्षा जास्त रुग्णांना फ्री होम डिलिव्हरीची सेवा दिली आहे. विकीच्या या सेवेमुळे होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने संचारबंदी लावली आहे. ही संचारबंदी 15 मे पर्यंत आहे. अनेक गोष्टी होम डिलिव्हरी करण्याचे आदेश दुकानदारांनाच दिले, मात्र कोरोना काळात डिलिव्हरी बॉयचे काम करण्यास कोणी धजावत नाही. अशा परिस्थितीत विकीचे काम नक्कीच दिलासादायक आहे. इतर रुग्णांनाही विकीच्या या सेवाभावी वृत्तीचा आदर्श घेऊन पुढे येण्याची गरज आहे.